बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम लोहार कौठा हाता निंबा सोनाळा बोरगाव वैराडे त्याचबरोबर घामणा लोणाग्रा हातरुण माजरी पूर्णा व मन नदीपात्रातून सर्रास वाळू चोरी सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाने नाकाबंदी करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परला पकडले. सदर टिप्परचे चालक व मालकाविरुद्ध उरळ पोलिसात रेती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निंबा फाटा चौफुली येथे लावलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या नजरेतून रात्र अन दिवस या परिसरातून अवैध रेती चोरी सर्रासपणे सुरू असून महसूल विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. तर उरळ पोलीस व महसूल विभागाचे तलाठी यांचे पथक निंबा फाटा पोलीस चौकीत कर्तव्यावर असताना सुद्धा त्यांच्यासमोर रेतीची चोरी वाहतूक सर्रासपणे सुरू असते. या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन 19 जून रोजी रात्रीदरम्यान बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राजजी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव यांच्या पथकाने निंबा फाटा ते उरळ नाकाबंदीदरम्यान अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर क्रमांक MH 28 73 72 रेतीसह रंगे हात पकडले. यावेळी चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे रॉयल्टी आढळून आली नाही. सदर टिप्परमध्ये 2 ब्रास रेती किंमत 16,000 रुपये व टिप्पर किंमत अंदाजे 8 लक्ष रुपये असा एकूण 8,16,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर टिप्पर चालक नूर मोहम्मद देशमुख व जमीर शेख राहणार लोहारा यांच्या विरोधात उरळ पोलिसात भारतीय दंडविधीचे कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिन्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची ही दुसरी कारवाई असून कर्तव्यावर असलेले इतर अधिकाऱ्यांबद्दल नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उदाहरण आले आहे. MCN न्यूज करिता काजी मेहंदी हसन बाळापूर हातरुण.